नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना? मी पण मस्त. चैताली सिक्रेट कॉर्नर मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी करणार आहे फ्रीजची डीप क्लिनिंग. तर फ्रीजची क्लिनिंग मी महिन्यातून 2-3 वेळा करते, तर डीप क्लिनिंग मी कधीतरीच करते. त्यामुळे म्हटलं व्हिडिओ पण बनवते आणि तुमच्याबरोबर शेअर पण करते की मी फ्रीजची डीप क्लिनिंग कशी करते. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले तर मी फ्रीज रिकामा करून घेते. इथे मी पूर्ण फ्रीज रिकामा करून घेतलेला आहे. त्यानंतर थोडासा हलवला कारण मागची पहिले साफसफाई करून घेणार आहे. त्यामुळे फ्रीज पुढे घेतलेला आहे आणि पहिले फ्रीजचा जो प्लग आहे तो आपण काढून ठेवायचा आहे. त्यानंतरच बाकीची कामं करायची आहेत. आता फ्रीजची वायर काढून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही खूपच घाण झालेला आहे फ्रीज. आता फ्रीज मी सुका कपड्याने पहिले पुसून घेते. फ्रीज जेव्हा आपण खालून पुसून घेऊ मागच्या साईडून, त्यावेळी खाली छोट्या छोट्या वायरी असतात, त्यामुळे तिथून सावकाश पुसायचं आहे. त्या वायरींना धक्का लागायला नको किंवा तुटायलाही नको, त्यामुळे तिथून पुसताना जरा सावकाशच पुसायचं आहे कारण खूप छोट्या छोट्या वायरी असतात. इथे बघू शकता खूपच फ्रीज घाण झालेला आहे मागून. तर फ्रीजची डीप क्लिनिंग आपण वर्षातून 3-4 वेळा केलीच पाहिजे. तर इथे मी जास्त डीपमध्ये न जाता फ्रीजची क्लिनिंग मी जरा वरच्यावरच करत आहे कारण छोट्या छोट्या वायरींना इजा नको पोहोचायला. तर इथे माझी मागच्या साईडनी क्लिनिंग करून झालेली आहे. आता मी ओला कपडा घेऊन पुसणार आहे. तर फ्रीजच्या मागून साफ करून झालेलं आहे. आता फ्रीजची पुढची साईड आतून साफ करून घेऊया. आणि आतून साफ करताना मी पहिले ही भांडी काढून ठेवणार आहे, त्यानंतर सर्व फ्रीज सुक्या कपड्याने पुसून घेणार आहे. तर इथे मी पूर्ण फ्रीज रिकामा करून घेतलेला आहे. आता याला मी सुक्या कपड्याने पुसून घेत आहे. पूर्ण फ्रीज सुक्या आणि स्वच्छ कपड्याने पूर्ण पुसून घ्यायचं आहे. तर फ्रीज पुसून झालेला आहे आणि मी आता फ्रीज पुसण्यासाठी सोल्युशन बनवून घेते. तर इथे मी बॉटलमध्ये 1/2 लिटर पाणी घेतलेले आहे. त्यामध्ये 1 चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे, 1/2 लिंबाचा रस घ्यायचा आहे, डिशवॉश लिक्विड घ्यायचं आहे. डिशवॉश लिक्विड हे तुम्ही तुमच्या मर्जीनुसार घेऊ शकता कमी जास्त. आणि 1 चमचा व्हिनेगर घ्यायचा आहे. आणि हे सर्व चांगलं मिक्स करून एका स्प्रेच्या बॉटलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे लिक्विड मी चांगलं मिक्स केलेलं आहे आणि या स्प्रेच्या बॉटलमध्ये मी काढून घेतलेलं आहे. आणि हे सोल्युशन आहे ते मी फक्त फ्रीज पुसायलाच नाही तर गॅस आणि गॅसचा ओटा पुसायलाही हेच लिक्विड वापरते मी. आणि लिंबाचा रस ह्यामुळे घेतला आहे की लिंबाच्या रसामुळे फ्रीजमध्ये जर घाण वास येत असेल तर तो निघून जातो. आणि व्हिनेगर आहे ते अँटीबॅक्टेरियल आहे, त्यामुळे व्हिनेगर वापरलेलं आहे. तर इथे मी पूर्ण फ्रीजवर स्प्रे करून घेत आहे. पूर्ण फ्रीजवर स्प्रे करून घ्यायचं आहे आतमधून. जर काळे पिवळे असे डाग असतील किंवा चिकटपणा असेल तर तो निघून जाण्यास मदत होते. आणि स्प्रे करून आपण थोड्या वेळ तसंच ठेवणार आहोत. पूर्ण फ्रीजला स्प्रे करून झालेलं आहे. आता मी थोडा वेळ रेस्ट करायला ठेवणार आहे आणि तोपर्यंत फ्रीजची जी भांडी आहे ती घासून घेणार आहे. आणि फ्रीजची भांडी घासायला जास्त मोठी अशी तार वापरायची नाही आहे, साधा स्पंज वगैरे वापरायचा आहे जेणेकरून त्याच्यावर स्क्रॅचेस पडणार नाही. तर इथे मी सर्व भांडी घासून कॉटनच्या चादरवर अशी सुकट ठेवलेली आहेत. चला आता आपण फ्रीज क्लिनिंग करूया. तर मी परत एकदा स्प्रे पूर्ण फ्रीजवर करून घेत आहे आणि त्यानंतर फ्रीज थोडा घासून घेणार आहे. तर मी जिथे जिथे डाग दिसते तिथे तिथे थोडंसं घासून घेणार आहे. आणि जिथे जिथे स्क्रबरने घासणं जर शक्य नाही आहे तर तिथे तिथे मी ब्रश वापरणार आहे. आपला टूथब्रश असतो तो वापरणार आहे आणि त्याने घासणार आहे.
तर इथे बघू शकता तुम्ही जी फ्रीजची जी कडेची पट्टी आहे तिला पण खूप घाण झालेली आहे. तिथून पण ब्रशनी घासणार आहे, खूप काळं दिसतं आहे तिथून पण. आता मी फ्रीजर घासायला घेतलेलं आहे आणि फ्रीजरच्या जे कोपऱ्या कोपऱ्यातली घाण आहे तिने पण ब्रशनीच घासणार आहे. आणि फ्रीज स्वच्छ घासून झाल्यावर तो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे. 2 ते 3 वेळा चांगला पुसून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही मी फ्रीज स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आता आपण फ्रीजची भांडी आहेत ती चांगल्या कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून लावून घेऊया. तर इथे बघू शकता मी सगळी भांडी लावून घेतलेली आहे. आता आपण फ्रीज बाहेरून साफ करून घेऊया. बाहेरून आता मी स्प्रे पूर्ण फ्रीजला करून घेणार आहे आणि त्यानंतर चांगला पुसून घेणार आहे. तर इथे मी परत सर्व साईडून स्प्रे करून फ्रीजला पुसून घेत आहे. वरच्या साईडून पण फ्रीजचा स्प्रे करून पुसून घ्यायचा आहे. इथे बघू शकता सगळा फ्रीज पूर्ण पुसलेला आहे. तर फ्रीजचा डीप क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय, नंतर भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये.